पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्याच्या आसपासचा भूभाग पक्ष्यांच्या वैविध्यतेसाठी प्रसिद्ध आहे हा परिसर कर्णा अभयारण्य म्हणून संरक्षित आहे परंतु पक्षी अभयारण्य परिसरात प्राणी सुरक्षित नसल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे अभयारण्यातील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च करून मुंबई गोवा महामार्गावर प्राणी येणार नाहीत यासाठी महामार्गाच्या दुतर्फा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत परंतु या उपाययोजना तांत्रिकदृष्ट्या फोल ठरल्यानं पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गावर अपघातात मुक्या प्राण्यांचा जीव जात आहे शनिवारी दुपारी साधारण पावणे बाराच्या दरम्यान अभयारण्य परिसरात एका अज्ञात वाहनानं माकडाला धडक देऊन तिथून निघून गेला या धडकेत माकड गंभीररीत्या जखमी होऊन रस्त्याच्या मधोमध पडून होते याच दरम्यान पनवेलकडून पेंटच्या दिशेने येत असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी पाहिल्यानंतर थांबून माकडाला रस्त्याच्या कडेला नेले आणि वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क न होऊ शकल्यानं शेवटी कर्नाळा अभयारण्याच्या कार्यालयात गेले असता वन परिक्षेत्र अधिकारी उपलब्ध नसल्याचे समजले त्यानंतर तिथे उपलब्ध असलेले वनरक्षक राठोड यांना तात्काळ जखमी माकडावर उपचार करण्याची विनंती असता सदर जखमी सांगितल्याने कर्नाळ आहे अभयारण्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करून अटी आणि शर्ती ठरवण्यात आल्या आहेत महामार्गावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता अभयारण्यातील माकडांना महामार्ग ओलांडून पलीकडे जाताना अपघात होऊ नये म्हणून मंकी लॅडर बांधण्यात आला आहे या पुलावरून माकडांना रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजू जाण्यासाठी सुरक्षितरित्या रस्ता ओलांडण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना मंकी लॅडरच्या साह्यानं जोडलं आहे तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना माकडांना खाऊ न घालण्याचे आवाहन केले असतानाही काही बेशिस्त नागरिक प्राणी प्रेमाचा आव आणतात आणि रस्त्यातच गाडी उभी करून माकडांना खाद्यपदार्थ खाऊ घालतात यामुळे अनेकदा माकडे रस्त्यावर आल्यानं त्यांचा अपघात घडून इजा होते तर अनेकदा माकडाचे प्राणही जातात त्यामुळे अशा नागरिकांवर वनविभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे जेणेकरून अपघाताचे प्रसंग घडणार नाहीत व वन्यजीव सुरक्षित राहतील